आपला क्वेश्चन आहे की मी ब्लॉगिंग क्विट केलंय का. हा, देऊया आपण उत्तर. सर्वात पहिले नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहित प्रणिता ब्लॉग्स. भरपूर दिवस झाले, जवळजवळ 1.5 ते 2 महिना व्हायला आला. आपला शेवटचा ब्लॉग आलेला उज्जैनचा, जिकडे आपण उज्जैनला ट्रॅव्हल करत होतो. त्याच्यानंतर कम्प्लीट सगळं बंद, ब्लॉगिंग वगैरे. ॲक्च्युली ब्लॉगिंग नाही बंद केलं आहे, फक्त एडिटिंग बंद केलं आहे. ते पण एक ब्रेक घेतला, यासाठी ब्रेक घेतला की खूप दिवस झालेले, 2 वर्ष व्हायला आलेले ब्लॉगिंग सुरू करून. सबस्क्रायबर तेवढे वाढत नव्हते, मग थोडा कंटाळा पण यायचा की असं वाटायचं यार एवढं आपण एडिटिंग वगैरे करतोय पण सबस्क्रायबर तर वाढत नाही आहे. मग त्याच्यानंतर झालं असं की आमचं युरोपचं ठरलं, मला ब्लॉग तर बघायलाच भेटतील. तर त्यात मग शॉपिंगमध्ये वगैरे सगळा टाईम गेला. मग युरोपनंतर आलो, मग कामात बिझी झालो, लगेच आमची प्लॅन झाला मित्रांचा आणि आम्ही गोव्याला गेलो. तर असं सगळं 1.5 महिना चालू होतं, म्हणून एडिटिंगला टाईम भेटून पण कंटाळा करायचो. पण नाही, आता ठरवलं आहे आपण पुन्हा एका नवीन जोशमध्ये रोहित 2.0 आपण सुरू करतोय ब्लॉगिंग. आणि आता मी असं विचार केला की आपण काय करायचो, पहिले की आपण कुठे फिरून आलो तर त्याचे ब्लॉग्स आपण जसं टाईम भेटेल एडिट करून अपलोड करायचो. पण नाही, आता एक फिक्स शेड्यूल करणार आहे. फिक्स शेड्यूल तो म्हणजे की मंडे, वेनसडे आणि फ्रायडे संध्याकाळी 7 वाजता ब्लॉग येणार, म्हणजे येणार. वेनसडेचा नक्की नाही, पण मंडे आणि फ्रायडे ब्लॉग येणार. आपण असा बॅकअप करून ठेवला आहे की तुम्हाला मंडे आणि वेनसडेला ब्लॉग नक्की भेटणार, ते माझा प्रॉमिस आहे. ॲटलिस्ट पुढच्या 1-2 महिन्यापर्यंत आपलं बॅकअप आहे, त्याच्यानंतरचं बघू. पण आपण ट्राय करूया की तेवढाचं तेवढा तर आपण फॉलो करूया. कारण की यूट्यूबमध्ये कसं असते की तुम्ही एक शेड्यूल फॉलो केला ना तर यूट्यूब पण बोलते हा बाबा हा काहीतरी फॉलो करतो, याचे व्हिडिओ येत आहेत रेग्युलरली. मग ते आपल्याला रीच देते, नाही तर कसं एकदा टाकला नाही टाकला मग ते रीच भेटत नाही. तर लेट सी, पुन्हा एकदा ट्राय करूया. आता आपले ऑलमोस्ट 1000 व्हायला आल्यात, 971 सबस्क्रायबर आहे. आत्ता मी लेटेस्ट चेक केलं, माहीत नाही कमी जास्त झाले असतील. होपफुली उज्जैनचे व्लॉग कम्प्लीट होता होता आपले 1000 होतील आणि युरोपचे व्लॉग्स लगेचच येतील. कारण की 1-2 व्लॉग मी एडिट केलेले, अपलोड पण केलेले, पण ते मी लाईव्ह केले नाही कारण की माझं मनच नाही बोलत नंतर करू आणि असं मी ढकलत गेलो. एनिवे, आता आहे ट्यूजडे, हनुमान जयंती पण आहे. तर तुम्ही हा व्लॉग तर मोस्टली उद्याच बघतील. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वेनसडेपासून आपले व्लॉग्स परत लाईव्ह होणार. ठीक आहे, हा एक छोटासाच व्हिडिओ होता एक क्विक अपडेट देण्याबद्दल की लाईफमध्ये काय सुरू आहे. चला तर मित्रांनो भेटूया वेनसडेला व्लॉगमध्ये. आपण रात्री उज्जैनला पोहोचलो पण आपला रूम नव्हता भेटला, तर पुढे काय झालं ते बघूया. चला भेटूया. हा, तर आपण पोहोचलोय उज्जैनला 1 वाजताच, पण हॉटेल नाही भेटत आहे.